नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे रविवार आणि आत्ता 2:45 वाजलेत. आज खूप उशिरा ब्लॉग स्टार्ट करते. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आद्या आजारी आद्याला जुलाब होत आहेत. तर काल ती दिवसभर एकदम छान खेळली, दिवसभर एवढे जुलाब झाले तिला तरीसुद्धा, पण तिला रात्रीपासून त्रास व्हायला लागला. अचानकच तिला कणकणी आली जुलाब, पण झोपेतसुद्धा ती जुलाब करत होते. आणि त्यानंतर ती अचानकच ताप आला तिला, भयंकर ताप आला, एकदम चटके बसत होते. आणि सकाळी पण रात्रभर ती झोपलीच नाही आम्ही, तिच्यामुळे मग आम्हालाही झोप नव्हती. त्यामुळे सकाळी थोडासा उशीर झाला उठायला, पण 9 वाजले, कारण आद्याच उशिरा झोपली. 7 वाजता झोपली असेल आद्या, 6:30-7 वाजता तिची झोप लागली. त्यानंतर 9:45 विकी जायच्या वेळेस मग आम्ही उठलो. त्यानंतर मग तेव्हापासून पण तिला थोडासा त्रास व्हायला लागला. अजूनच ताप वगैरे थांबतच नव्हता. सगळे कामावर गेले. शेवटी मग मीच आद्याला घेऊन गेले हॉस्पिटलला. हॉस्पिटलवरून आणला आत्ता. खूप उशीर झाला सगळ्या कामांना सुद्धा. हॉस्पिटलवरून आम्ही हॉस्पिटलला 12:30 गेलो असेल, तिथून आणलं औषधं वगैरे, मेडिसिन्स तिला दिलेत. आणि आत्ताशी ती शांत झोपली आहे, तरी पण तिला झोपच लागत नाही आहे. सारखी दचकून उठते, पूर्ण तिची झोप होत नाही आहे. तिला मीच हवी आहे सारखी सोबत. त्यामुळे माझी सगळी कामं राहिली आहेत. किचनवरती राडा तसाच आहे, भांडी तशीच आहेत, आणि कपडे पण धुवायची पडलेत. सगळी कामे तशीच पडलेत. तर आता करून घेणार आहे ती, साध्या झोपडी आहे तोपर्यंत. तर चला ते सगळं करते, मग बोलते तुमच्यासोबत. 3:30 आणि माझी भांडी घासून झाली आणि कपडे धुवायला घेतलीच होती मी, अर्धे कपडे धुवून झाले. तर आता आद्या उठून बसले आणि मला माहिती आहे आद्या मला कुठे जाऊन देणार नाही, कारण अजून पण तिचं अंग गरम आहे. काय झालं बाळा? बरं चल, हो बघा, मला आद्या कुठेच जाऊन देत नाही. तुला माहिती आहे का तिकडे कोण आले? मोठू पतलू बघायचं का तुला? मोठू पतलू पाहिजे? मोठू पतलू तुला खरंच अंग खूप गरम आहे तिचं, चटके बसते. तर औषध दिले काय देऊ? काय तर आता वाजले 6 आणि मम्मी पण कामावरून आलेत. आणि इकडे मी चहा ठेवलाय मस्त असा आम्हाला. आणि आद्याला आता थोडं बरं वाटतंय, पण एवढं पण नाही. 6:30 आमचा चहा वगैरे झाला, मी फ्रेश झाली. आणि आद्याला अजून पण बरं वाटत नाही, खूप कणकणी आली. अर्धा अर्धा तासात झोपते, लगेच उठते, झोप पण पूर्ण होत नाही. फक्त त्या ह्याच्यातच झोपायचं, त्यातनं बाहेर काढलं की लगेच उठून बसते ती. त्यामुळे तिची झोप पण कम्प्लीट होत नाही आणि किरकिर करते ती. आणि ताप पण जातो येतोय. इथं फायनली झोपली. मी आता मला स्वयंपाक करायचं, आधी उठलेली. तिला त्या पाण्यातून खाली काढलं की लगेच उठते. आणि सकाळपासून तिनं काहीच खाल्लं नाही आहे, फक्त थोडंशी बिस्किट खाल्ले त्याच्यावरच आहे सकाळी. नसते 7:30 आणि बघा इकडं स्वयंपाकाची तयारी चालली आहे. भात झाला आहे, आता भाजीची फोडणी टाकते. आद्या आजारी आहे, पण मलाच कसं तरी व्हायला लागलं आहे आता, कामच करू वाटत नाही आहे. तर चला शेवटची भाजी टाकते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर आद्या झोपी गेली आता. आता मला वाटते रात्रभर ती मला जागवेल. आता काय होतंय बघूयात पुढे. आणि आजचा ब्लॉग मला तर वाटतंय थोडासाच होईल छोटासा, कारण आद्या आजारी, त्यामुळे काहीच करू शकत नाही. तर चला, माझं तेल गरम झालंय, फोडणी देते. चला आद्याला फिरायला घेऊन. ढेकर आला छान छान औषधाचा. उघडा दरवाजा. दहा जेवण वगैरे झालं आमचं, सगळं आवरून झालंय किचनवरचं. आणि इथं मी स्ट्रॉबेरी खातोय आज. आणि आद्या बाहेर आहे भाऊजींसोबत आणि आम्ही इथं बसलो. आद्याला थोडंसं आता बरं वाटतंय, थोडंसं. तर चला मी आता स्ट्रॉबेरी एन्जॉय करते. आजचा ब्लॉग खूप छोटा झाला आहे, आय होप तुम्ही समजून घ्याल, कारण आद्या आजारी आहे त्यामुळे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.